भारतवासियांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशामध्ये 5G सेवेचा शुभारंभ केला. वीज, पाणी आणि गॅस घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार सरकारनं केला, तसंच सगळ्यांसाठी इंटरनेट देण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. डिजिटल इंडिया विकासाचं सर्वात मोठं व्हिजन आहे असं सांगतानाच भारत नव्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिल्लीतल्या प्रगती मैदानामध्ये इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. या प्रदर्शनातच त्यांनी देशातल्या 5G सेवेचा शुभारंभ केला. आज अहमदाबाद आणि वाराणसीमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये येत्या काही दिवसात मुंबई आणि पुण्यासह 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. फाइव जी को लेकर भारत के प्रयासों का एक और संदेश है, नया भारत. टेक्नोलॉजी का सिर्फ कंज्यूमर बनकर नहीं रहेगा, बल्कि भारत उस टेक्नोलॉजी के विकास में, उसके इम्प्लीमेंटेशन में बहुत बड़ी एक्टिव भूमिका निभाएगा. भविष्य की वायरलेस टेक्नोलॉजी को डिजाइन करने में, उससे जुड़ी मैन्युफैक्चरिंग में भारत की बड़ी भूमिका होगी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.